आपल्याला आता परिसरचा 12वा पाठ बघायचा आहे, आपली अन्नाची गरज। आपण आधीच्या पाठात आहे तर आपल्याला पाण्याची गरज पाहिली, सजीवांना हवेची गरज पाहिली, आणि या पाठात आता आपल्याला आपली अन्नाची गरज बघायची आहे। पाठ 12वा, आपली अन्नाची गरज। बघा आता इथे तुम्हाला पेज नंबर 69 69, तर यावर तुम्हाला काही चित्र दिसत आहे। बघा इथे तुम्हाला एक मुलगी दिसत आहे, अंथरुणावर आहे ती। इथे या दुसऱ्या चित्रात तिची आई तिला औषध देत आहे, काही खायला देत आहे, औषध देत आहे। आणि या चित्रात दिसत आहे तुम्हाला की ती मुलगी छान उड्या मारत आहे। तुम्ही पण आजारी कधी पडला असालच, तुम्हालाही माहीत आहे की आपण जेव्हा आजारी असतो तेव्हा खूप अशक्त होतो आणि अंथरुणावर आपण झोपलेलो असतो, आपल्या शरीरात काहीच त्राण नसतो, आपल्याला काही करावंसं वाटत नाही, हं अशी मरगळ आपल्याला आलेली असते। मग जेव्हा आपण औषध घेतो तेव्हा थोडीशी आपल्याला तरतर येते, मग थोडंसं आपण जेव्हा चांगलं खाल्लं पिल्लं, आपण दूध घेऊ, फळं खाऊ, छान हिरव्या भाज्या खाऊ, थोडंसं जेवण करू, सोजी खिचडी, हं नंतर काही दिवसानंतर मग आपण वरणपोळी भाजीपोळी भात असं जेव्हा जेवायला लागू तेव्हा आपल्याला आपल्या शरीरात ताकद येते आणि आपण मग चालू फिरू लागतो। पहा, आणि मग चालू फिरू लागल्यावर आपण मग छान खेळू पण शकतो। तर अशा प्रकारे आपल्याला अन्नाची गरज असते। आपण पहा, आजारपणात ही मुलगी खूप अशक्त झाली होती। बघा खूप अशक्त झालेली आहे, तिला उठता येत नाही आहे, आईच्या मदतीने उठून बसावं लागते। नंतर काही दिवसांनी ती बरी झाली, मग तिला आईने औषध दिलं, चांगलं खायला प्यायला दिलं, मग ती बरी झाली। आणि त्यानंतर मग ती कशा, तर तिची तब्येत आहे तर ही कशामुळे सुधारली, तर तिने औषध घेतलं आणि नंतर तिने चांगलं खाल्लं पिल्लं, तिच्या आईने तिला चांगलं व्यवस्थित खायला प्यायला दिलं, चांगलं औषध दिलं, आणि त्यामुळे मग तिची तब्येत सुधारली, तिची प्रकृती सुधारली आणि मग ती छान खेळू लागली। तर अशा प्रकारे आपल्याला अन्नाची गरज असते हे आपण यातून बघितलं। आता पहा, सांगा पाहू, बघा इथे छोटासा बाळ आहे, तुमच्या घरी पण तुमचे छोटे बहीण भाऊ असेल, तुम्ही त्यांचं नेहमी आई त्यांचं आंघोळ करते, त्यांना खाऊपिऊ घालते, तुम्ही बघतच असाल। तर अगदी छोटंसं बाळ, जेव्हा आईला बाळ होते, आईच्या पोटातून बाळाचा जन्म होतो, तेव्हा आईला तो बाळ अतिशय छोटा असतो की ज्याला घेता येत नाही, तुम्ही पाहिला असेल अतिशय छोटा बाळ। मग त्याला आई आधी स्वतःचं दूध पाजते, मग गाईचं दूध पाजते, म्हशीचं दूध पाजते, मग दूध पिऊन पिऊन तो बाळ आहे तर अगदी छोटा असतो, मग थोडासा मोठा होतो तो ना। बघा या आईच्या मांडीवर आहे हा बाळ आणि मग नंतर त्याला जेव्हा आई थोडासा मोठा झाल्यावर आधी त्याला दूध वगैरेच देते, नंतर त्याला थोडंसं पातळ अन्न खायला देते, पातळ सोजी म्हणा किंवा पातळ वरण भात असं त्याला खायला देते, वरणाचं पाणी, नंतर भाज्यांचं सूप असं पातळ पदार्थ त्याला चमच्याने खाऊ घालते। मग तो बाळ मोठा होतो, मग तो मोठा झाल्यावर उबडा पडतो, रांगायला लागतो, जागा बदलतो, मग काही दिवसांनी तो बसायला लागतो, बसल्यावर मग आई त्याला थोडंसं, तो मोठा होतो त्याला थोडेसे दातही येतात, मग आई त्याला वरण भात खायला देते, पोळीचा कुस्करा देते, असं त्याला जे जे आवडल ते पदार्थ त्याला आई बनवून देते। मग अशा प्रकारे त्या बाळाची उंची आणि वजन यात वाढ होत जाते। कशामुळे? तर अन्नामुळे। त्यांनी अन्न खाल्लं नाही, दूध पिलं नाही तर तो अशक्तच राहील, त्याची वाढ होईल का? नाही। म्हणून या बाळाला लहानसं मोठं होण्यासाठी आईला काय काय द्यावं लागतं हे तुम्ही तुमच्या घरी पण निरीक्षण करत असाल आणि तुम्ही जिथे छोटा बाळ आहे तिथे निरीक्षण केलं तर तुम्हाला समजेल की त्या बाळाला आई काय काय खायला देते। आणि अशा प्रकारे मग बाळाची वाढ होते। आधी छोटासा बाळ आहे, मग तो थोडा मोठा झाला, मग अजून थोडा मोठा झाला, मग छान बसायला लागला आणि आता इथे छान आईचं बोट धरून तो चालायला लागलेला आहे। तर हे कशामुळे झालं? तर हे अन्न खाल्ल्यामुळे झालं, अन्नामुळे त्या बाळाची उंची वाढली, वजन वाढलं। आपण शाळेत आल्यावर
शाळेत आपण दर महिन्याला, तुम्हाला आठवते का, आपण वजन उंची करतो. दर महिन्याला आम्ही तुमची वजन उंची घेते की नाही, तर मग वजन उंची कशासाठी घेते, तर तुमचं वजन किती वाढलं, उंची किती वाढली, हे दर महिन्याला मला बघायचं असते. तर वजन उंची कशामुळे वाढते, तर आपण व्यवस्थित अन्न खाल्लं तर आपली वजन आणि उंची वाढते. पाहता आपल्याला भूक का लागते, तर बघा आपल्या शरीराचे काम व्यवस्थित चालायला हवे. बघा इथे हे सगळे पॉईंट आपल्याला नोट करायला पाहिजे. हा पहिला पॉईंट आहे की आपल्या शरीराचे काम व्यवस्थित चालायला हवे. हा पहिला पॉईंट आहे. इथे आहे तसा नंबर द्यायचा, एक नंबर. नंतर पहा, त्यासाठी आपल्याला अन्नाची गरज असते. मग अन्नाची गरज कशासाठी असते, तर आपल्या शरीराचे काम व्यवस्थित चालावे म्हणून. हां, नंतर पहा, अन्नामुळे आपल्या शरीराची वाढ होते. आपण जे अन्न खातो त्या अन्न खाल्ल्यामुळे आपल्या शरीराची वाढ होते. नंतर पहा, आपलं काम, आपल्या शरीराचं काम व्यवस्थित चालते, आपल्या शरीराची वाढ होते आणि शरीराची होणारी झीज भरून येते. आपण आजारपणात अशक्त होतो. अशक्त होतो म्हणजे काय, आपल्या शरीराची झीज होते. तर मग आपण अन्न खाल्ल्यामुळे तरतरीत होतो, म्हणजे आपल्या शरीराची झीज भरून निघते. अन्नामुळेच काम करण्याची शक्ती मिळते. समजा तुम्ही जेवण केलं नाही, काही खाल्लं नाही, तर तुम्ही कसे अशक्त होता, तुम्हाला काही करावंसं वाटत नाही, मरगळ येते तुम्हाला, उत्साह वाटत नाही. म्हणून तुम्ही समजा भरपूर जेवण केलं, छान फळं खाल्ले, भाज्या खाल्ल्या, दूध पिले, तर तुम्हाला छान, तुमची वाढही छान होते आणि तुम्हाला सगळं काम करण्याची काम करावंसं वाटते, काम करण्याचा कंटाळा येत नाही. तर बघा, पुरेसे अन्न मिळाले नाही तर मरगळ येते. मरगळ येते म्हणजे अशक्तपणा येतो. पा, हात पाय दुखतात आपले, काही करावं असं वाटत नाही आपल्याला, झोपून जावं असं वाटते, उत्साह वाटत नाही, आनंद वाटत नाही, कोणतं काम करावं असं वाटत नाही, अशा वेळी खूप भूक लागते आणि थोडे खाल्ले म्हणजे लगेच बरे वाटते. आपल्याला जेव्हा आपण थकलेलो असतो तेव्हा खूप भूक लागते आणि थोडंसं खाल्लं तर आपल्याला बरं वाटते. जेव्हा आपण जास्त काम करतो तेव्हा आपले शरीर खूप थकते. आपण जेव्हा जास्त काम करतो, खूप खेळलो तर थकतो की नाही आपण, हां, खूप मेहनत केली तरी थकतो. मग पहा, आपल्याला जास्त भूक लागते. आपल्याप्रमाणे सर्व सजीवांना अन्नाची गरज असते. मग आपल्याला भूक का लागते, तर आपण खूप काम केलं तर भूक लागते. आणि अन्न खाल्लं आपण तर मग उत्साह वाढतो आपला, कोणते काम करावंसं वाटते. हां, तर अशा प्रकारे आपल्याप्रमाणे सर्व सजीवांनासुद्धा अन्नाची गरज असते. आपल्याला तर अन्नाची गरज असतेच, पण आपल्या या पृथ्वीवर जे काही सगळे सजीव आहे, छोट्या कीटकांपासून तर मोठ्या प्राण्यांपर्यंत, त्यात वनस्पती पण आले, झाडं पण आले, झाडांना पण अन्नाची गरज असते. तर या सर्वांना, सर्व सजीवांना अन्नाची गरज असते. तर कशासाठी असते, तर आपल्या शरीराचं काम व्यवस्थित चालावं म्हणून आपल्याला अन्नाची गरज असते. नंतर आपल्या शरीराची वाढ व्हावी म्हणून आणि आपल्या शरीराची झीज भरून निघावी म्हणून आपल्याला अन्नाची गरज असते. आणि अन्न खाल्लं तर आपल्याला उत्साह येतो आणि काम करावं असं वाटते आणि आपली मरगळ निघून जाते, हे लक्षात ठेवा. आणि जेवढं आपण जास्त मेहनत करू, जास्त काम करू, तेवढी आपल्याला भूक पण जास्त लागते. तर अशा प्रकारे आपण इथे या तीन गोष्टी बघितल्या की आजारी माणूस बरा कसा होतो, काय केल्यामुळे बरा होतो, छोट्या बाळाची वाढ कशी होते, त्याला अन्नाची गरज कशी आहे आणि आपण अन्न कशासाठी खातो, अन्नाची गरज आपल्याला का आहे, आपल्याला का भूक लागते, हे आपण या पाठात बघितले.